नमस्कार, मी वैशाली सावरकर। आपण बघत आहात विदर्भ दर्पण। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत समाज हिताचे नऊ निर्णय घेतले। पेट्रोल आणि डिझेलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये अशा प्रकारचे जे दर आहेत ते कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामुळे जवळपास 6,000 कोटी रुपयाचा शासनाच्या तिजोरीवर भार पडेल। परंतु 6,000 कोटी रुपये जनतेला त्यामधून दिलासा मिळेल हा एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। शासनाने फोन करून सूचना दिल्या होत्या की राज्यामध्ये 18 ते 59 या वयोगटातील सर्वांनाच बूस्टर डोस मोफत देण्याचं केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे, पण त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर राज्यात देखील झाली पाहिजे आणि पुढच्या 75 दिवसामध्ये एक टार्गेटेड प्रोग्राम एक आपल्या सगळ्यांनाच याचा बेनिफिट झाला पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशव्यापी मोहीम घेऊन अशा प्रकारचे देखील आवाहन प्रधानमंत्री महोदयांनी केलं का जे आहेत त्या 2018 नंतर तो बदलला होता, तर त्या देखील थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय देखील आज घेतलेला आहे। ग्रामपंचायती देखील सरपंच जे आहे थेट त्याच्यामध्ये त्यांची निवडणूक होईल। महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार, केंद्र पुरस्कृत अमृत अभियान राबवण्यात येणार, नगर परिषदा व नगर पंचायतीच्या अध्यक्षाची निवडणूक थेट पद्धतीने घेणार, राज्यातील ग्रामपंचायतीतील सरपंचची निवडणूक थेट पद्धतीने घेणार, अध्यक्ष व उपाध्यक्षाचा कालावधी 3 महिन्यापर्यंत वाढवण्यात येणार, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा, बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार, आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा गौरव करण्याची योजना पुन्हा सुरू।